संस्थेच्या वतीने स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून शहर स्वच्छ सुंदर व हरित बनवण्याच्या नगरपालिका प्रशासन लोकप्रतिनिधींसह कर्मचाऱ्यांचा मानस असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले असल्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी सांगितले. सदाना नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा 2 दिवसापूर्वी म्हणजे 15 तारखेला शुभारंभ करण्यात आला आणि येत्या 15 दिवसामध्ये म्हणजे 15 तारीख तर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरपर्यंत हा उपक्रम चालणार आहे. सटाणा नगरपालिकेच्या वतीनं या उपक्रमासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं तयारी देखील करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये प्रथमतः सटाणा नगरपालिकेनं 6 नवीन घंटागाड्या घेऊन पूर्वीच्या 8 व आत्ताच्या नवीन 6 अशा 14 घंटागाड्यांचं नवीन लॉन्चिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक घंटागाडीला घंटा काढून त्या ठिकाणी स्पीकर बसवण्यात आलेले आहे आणि ते स्पीकरच्या माध्यमातून सटाणा शहरातील जनतेचा जनजागृती करण्यासाठी उपयोग होणार आहे. त्याचबरोबर सटाणा शहरातील प्रत्येक घरामध्ये 2 डस्टबिन देण्याचा देखील सटाणा नगरपालिकेने ठरवलेलं आहे आणि येत्या 15 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक शहरामध्ये शहरातील प्रत्येक घरामध्ये 2 डस्टबिन देण्याचा देखील कामाचा शुभारंभ या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक घरातील महिला असेल, पुरुष असेल, नागरिक असेल यांना समजावं भुला सुका काय कचरा असतो, त्याचं विलीनीकरण कसं होईल यासाठी एक स्टिकर देखील बनवण्यात आलेलं आहे. ते स्टिकर देखील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम नगरपालिकेमार्फत करण्यात येईल. त्यानंतर जो कचरा एकत्रित केला जाणार आहे, गोळा केला जाणार आहे, त्याची विल्हेवाट कशी लावायची यासाठी देखील सटाणा नगरपालिका प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर सटाणा नगरपालिकेच्या वतीनं एक जनजागृतीचं अभियान, स्वतंत्र अभियान देखील सुरू करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही 10 महिलांची टीम बनवलेली आहे आणि प्रत्येक महिला प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या घराचं प्रबोधन करणार आहे. त्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करावा, आपण झाडल्यानंतर ती कुठलीही घाण गटारी टाकू नये अशा वेगवेगळ्या पद्धतीचं जनजागृतीकरण बी या बचत गटामार्फत किंवा आमच्या महिलांच्या टीम मार्फत करण्यात येणार आहे. अशा पद्धतीनं सटाणा शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित होण्यासाठी आम्ही एवढ्या 15 दिवसांमध्ये सर्व आरोग्य सभापती असतील, मुख्याधिकारी असतील, सर्व गटनेते असतील, आमचे सभापती असतील, सर्व नगरसेवक प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितपणानं हे शहर, आमचे आरोग्य डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे सर्वच त्या कामाला अतिशय जोमाने काम करीत आहेत आणि त्या माध्यमातून शहर निश्चितपणानं स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. मी नगराध्यक्ष या नात्यानं व सर्व नगरसेवकांच्या वतीनं जनतेला नम्र आवाहन करतो की नगरपालिकेने जी कामं चालू केलेली आहेत स्वच्छतेच्या बाबतीत त्याच्यामध्ये आपण देखील स्वतः भाग घ्यावा. तुम्ही भाग घेतल्यास निश्चितपणानं हे शहर स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.